नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांच्या पळवापळवीला ऊत आला आहे. या पळवापळवीची ठिणगी पडली ती राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाला भाजपनं पळवल्यानं. आता काँग्रेस चूप बसेल असं कसं होईल? काँग्रेसनेही भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जावयाला पळवायचं प्लॅनिंग केलं आहे.